या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊ नये या कारणासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे जे काही पोलीस निरीक्षक आहेत दत्तात्रय शिंदे यांनी 2 लाख रुपये लाचेची मागणी ही तक्रारदार यांच्याकडे केली होती आणि ही जी लाच रक्कम आहे ही त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार नितीन मोने आणि अशोक पाटील यांच्याकडे देण्याबाबत सांगितले होते. ज्यावेळी तक्रारदार यांनी मोने आणि अशोक पाटील यांच्याशी भेट केली त्यावेळेला तडजोडी अंती 1.5 लाख रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याचं ठरलं होतं. या सर्व बाबींची अँटी करप्शन ब्युरोकडून लाचेच्या मागणीबाबत पडताळणी करण्यात आलेली होती. त्यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे तसंच पोलीस हवालदार नितीन मोने पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी लाचेची मागणी करून ती लाच पंचांच्या समक्ष ही स्वीकारत असताना त्यांना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध दोंडाईच्या पोलीस स्टेशन येथे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. तिघही आरोपी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे पोलीस हवालदार नितीन मोने आणि पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्यावर अटकेची कारवाई करून त्यांना आज आम्ही न्यायालयामध्ये रिमांडकामी हजर करणार आहोत. कोणत्याही सरकारी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने आपल्याकडे लाचेची मागणी केल्यास आपण कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे यांच्याकडे तक्रार द्यावी. आमचा टोल फ्री क्रमांक 1064 हा कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी त्यावरही तक्रार देण्यास